इशारा जो है आंदोलन करते नजर जी आगे सोळा चार अनुसार असताना जातनी आहे संपूर्ण जनगणना झाली 1871 त्याच्या पाहिजे अशा प्रकारचं मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला. पुढे एक गुंडाळला गेला आणि 1977 मोरारजी देसाईने त्या आयोगाची पुन्हा पुनर्जीवन पीठपतीकडे सुपूर्द केला. 1989 व्हीपी सिंग सत्तेवर आल्यानंतर 1990 आरक्षण आमच्या हक्काचं विजयंतीचा ओबीसी विजयंतीचा गली गली में शोर है ओबीसी का शोर है गली गली में शोर है ओबीसी का शोर है गली गली में शोर है ओबीसी का शोर है जोरात आवाज एकांचा समिती ओबीसी विजयंती समितीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे आंदोलन चालू आहे पण फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे याचं आम्ही जाहीर करतो. त्याचं कारण आहे की संपूर्ण रायगड रत्नागिरी राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यावर या ठिकाणी मनाई करून आम्हाला आंदोलन फार मोठ्या प्रमाणात मेगा भरती होणार आहे. आमचं म्हणणं आहे ओबीसीच्या 27 आरक्षण ओबीसीचं जे 27 आरक्षण आहे ते गृहीत धरून ताबडतोबीने मेगा भरती सुरू करावी. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी आहे ते ताबडतोबीने द्यावी. या ठिकाणी आमच्या इतर ज्या मागण्या आहेत की जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक समाजात उठलेलं का माझा समाज इकडा तेवढा आमचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष त्याची जनगणना होऊ दे. जर केंद्र सरकार जनगणना करत नसेल तर महाराष्ट्र राज्याने मद्रास प्रांताप्रमाणे जनगणना करावी अशी मागणी करत आहोत. आणि ज्या ठिकाणी न्यायिक पद्धतीमध्ये असो MPSमध्ये UPSC परीक्षेमध्ये आमचे 27% विद्यार्थी तिथे पास असले पाहिजेत. कारण आमचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा आधी हुशार असून देखील केवळ या ठिकाणी OBC म्हणून त्यांना त्या ठिकाणी बसवलं जात नाही ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हे आरक्षण केलं तेव्हा खालचा वर्ग वरचं जावा वरचा वर्ग त्याच्यापेक्षा जावा ही त्यांच्यामध्ये भावना होती. पण स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत तो जी झुंडशाही चालू आहे जुलूमशाही OBC आहे ती ताबडतोब सरकारने दूर करावी. आणि 27% लोक असं 52% समाज जो आहे त्याला जो न्यायिक आहे वैधानिक आहे ज्या संविधानामध्ये आहे त्या सगळ्या सुविधा ते सगळे नियम त्यांना योग्य ते तंतून पाळून त्यांना त्यांचे मान्य करावे अशी आम्ही मागणी करतोय. एवढीच या ठिकाणी विनंती करतोय. पुढचं मागणं जर मान्य झालं नाही तर तालुका निहाय संपूर्ण महाराष्ट्रात हे जन आंदोलन उभं राहील असा आम्ही स्पष्ट इशारा देतो. मग आम्ही 144 कलम सुद्धा तोडून ते आंदोलन करूया असा इशारा आम्ही देतोय. आम्हाला काही कुठलेही इतर समाजांनी काय करायचं ते करू द्या पण आमच्या समाजामध्ये असं कामा नाही. बस कुठल्याही प्रकारची सवलती परंतु आमच्या मधल्या सवलती त्यांनी घेऊ नयेत. आम्ही OBC सर्व एवढे 52% असताना आमच्यावर त्यांचा अन्याय व्हायला नको.